मी नीलम जगताप साबळे, जय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येते नागपूरमधून। नागपूरमध्ये 11 वर्षाच्या मुलीच्या कौमार याचा 40,000 सौदा करण्यात आला। आरोपीने मैत्रिणीच्या मुलीवरच फास्ट टाकला। 3 महिला दलालांना नागपूर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। नागपूरमधील ही धक्कादायक बातमी समोर येते। अर्चना वंशपाय, रंजना मेश्राम आणि कविता निखारे या 3 महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। अर्चना ही या टोळीची सूत्रधार असून पीडित मुलीला वाढदिवसाच्या पार्टीमध्ये जायचं म्हणून घेऊन गेली। देह विक्री खूप पैसा मिळतो असं सांगून त्या अल्पवयीन मुलीला शरीर विकण्यास बाध्य केलं। त्यानंतर 12 वर्षाची ही मुलगी असं सांगून ग्राहक शोधायला सुरुवात केली। पोलिसांनी याची माहिती मिळताच कोराडी भागातील ओमनगर मधील एका सदनिकेत डमी ग्राहक पाठवून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आणि यातून या आरोपी कडून पीडित मुलीची सुटका करण्यात आली आहे। चित्रा वाघ आपल्या सोबत फोनलाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, नागपूर मधली ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय, 11 वर्षाच्या मुलीच्या कौमार याचा 40,000 सौदा करण्याचा प्रयत्न केला गेलाय। अतिशय गंभीर आणि धक्कादायक अशी ही घटना आहे। राज्यामध्ये महिला मुलींवर विविध प्रकारचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये वाचवी असे अत्याचार होताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामध्ये आजची ही नागपूरची जी घटना आहे ती खरोखर विचार करायला लावणारी आहे। त्याचबरोबरीने आपण परवा कालची जर बघितली की बुलढाण्यामध्ये एका 13 वर्षाच्या मुलीला तिच्याच घरच्या काकांकडनं विकण्याचा प्रयत्न केला गेला आणि या घटना कुठेतरी वाढ होताना मला वाटत दिसतीये आणि त्यामुळे त्यांच्यावरती कडक कारवाई करणं अपेक्षित आहे। मला माहित नाही, मी आता बाहेर आहे नागपूरच्या या घटनेमध्ये पोलिसांनी काय कारवाई केली आहे याच्याबद्दलची कल्पना नाही, परंतु निश्चितपणे अशा पद्धतीचे अपराध करणाऱ्यांना त्या ठिकाणी पकडलं जावं। या सगळ्या गोष्टींना एकच गोष्ट समोर येते ती काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क हा होऊ शकत नाही। आपल्यासोबत चित्रा वाघ या फोनलाईनवरून जोडल्या गेल्या होत्या। नागपूरमधील ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय, नागपूरमध्ये 11 वर्षाच्या मुलीच्या कौमार याचा 40,000 सौदा करण्याचा प्रयत्न केला गेला। आरोपीने मैत्रिणीच्या मुलीवरच फास्ट टाकला। या 3 महिला दलालांना नागपूर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे।